मुंबईची ओळख जरी स्वप्ननगरी म्हणून अशी होत असली तरी सध्या मुंबईतल्या वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे. कारण गेल्या दशकभरात मुंबईतल्या वाहतूक कोंडीत जवळपास 109% वाढ झाली आहे. ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बंबई मेरी जान. या गाण्याच्या ओळी अनावधानानं तोंडी येऊन जातात जेव्हा मुंबईतल्या वाहतूक कोंडीनं जीव कासावीस होतो. वाहतूक कोंडी ही मुंबईकरांच्या जणू काही पाचवीलाच पुजलेली आहे. गेल्या दशकभरात मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत तब्बल 109% वाढ झाली आहे. 2009 मुंबईतील वाहनांची संख्या 17.7 लाख इतकी होती, ती 2019 37 लाख झाली आहे. दुचाकींची संख्या 2009 9.8 लाख इतकी होती, ती आता 22 लाख झाली आहे. तर खासगी कारची संख्या 2009 5.1 लाख होती, ती आता 10.6 लाख झाली आहे. वाहन संख्या जरी वाढली असली तरी मुंबईतील रस्त्यांची लांबी ही 2000 किलोमीटर एवढीच राहिली आहे. वाहन संख्या एवढं एकच कारण नसून इतरही अनेक कारणांमुळे मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर ताण येतोय. रस्त्यावर बेशिस्त होणारं पार्किंग, शिवाय मेट्रोचं जे जाळं सध्या आपण बघतोय त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे सुद्धा रस्त्याचा बराच भाग व्यापलेला आहे खोदकामामुळे वगैरे. सो ह्या दोन समस्यांमुळे जास्त ट्रॅफिकची गती खुंटली आहे. कामाचे तास आणि प्रवासाचे तास पाहता अर्ध्याहून अधिक वेळ मुंबईकर घराबाहेर जास्त राहतोय. माहीम दर्गा का जो रोड है उसके पहले का जो स्ट्रेच है अगेन दैट इज ऑल्सो वेरी बैड. तो वहां पे मुझे ऑलमोस्ट एक इंसिडेंट हुआ है जिसमें ऑलमोस्ट मेरे को हाफ एन आवर सिर्फ वो एक स्ट्रेच कवर करने के लिए लगा. तो घर पे पहुंचे अगर मैं यहाँ से अगर 7:30 के आसपास निकला हूँ तो मेरे को घर पे पहुंचते पहुंचते ऑलमोस्ट 10 हो गया. फक्त यंत्रणेला दोष देऊन उपयोग नाही, नागरिकांनीही जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. बेशिस्तपणे वाहन चालवणं, अनधिकृत पार्किंग याबाबत आता मुंबईकरांनीही शिस्त बाळगणं गरजेचं आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर आता जालिम उपाय योजण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबईला केवळ जागतिक दर्जाचं शहर म्हणून चालणार नाही तर त्यासाठी त्याच दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करावी लागेल, तरच मुंबई खऱ्या अर्थानं जागतिक शहर म्हणून गणलं जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदार आणि पंकज मंडराल सह मेघा कुचित, झी मीडिया, मुंबई.